महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची माडा तालुक्याची पहिली यादी शनिवारी दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी जाहीर झाले नऊ हजार तीनशे पंचावन्न शेत लाभार्थ्यांचं दोन लाख रुपयापर्यंतचं थकीत कर्ज माफ झाल्याचं सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सुनील गावडे यांनी सांगितलं तालुक्यातील एकशे अठरा गावांमधील शेतकऱ्यांना ही कर्जमाफी जाहीर झाली आहे शनिवारी दुपारी बारा वाजलेपासून थंब व्हेरिफिकेशनची शेतकऱ्यांची प्रक्रिया सुरू झाली माडा तालुक्यातील दहा हजार सातशे बारा शेतकऱ्यांची यादी पाठवण्यात आली होती त्यापैकी पहिल्या टप्प्यात नऊ हजार तीनशे पंचावन्न शेतकरी पात्र ठरले गेलेत ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती अनेक दिवसापासून माडा तालुक्यातील शेतकरी कर्जमाफी कधी होणार याच्या प्रतीक्षेत होते या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयापर्यंत ते थकीत कर्ज शेतकऱ्याचं माफ करण्यात येणार आहे पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे कर्जमुक्ती जाहीर झालेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची चे भावना दिसते यादीत नाव समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर थम व्हेरिफिकेशन करून योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन सहाय्यक निबंधक सुनील गावडे यांनी केलंय ऑनलाईन रिपोर्ट संदीप शिंदे माडा